गावाकडची वास्तव तर तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. मार्केटमधलं चलन आज या ठिकाणी गेलं. बरं, पहिले यांना भ्रष्टाचार जर घालवायचा होता तर 2000 नोट काय आणली? म्हणजे ज्या 500 नोटा जे साचून ठेवायचे त्याच्याऐवजी 2000 एकच आता याच्यानंतर सांभाळायची. म्हणजे ज्या नोटबंदीच्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत मार्केटमध्ये नुसत्या 2000 नोटा दिसायच्या, आज बघा तुम्ही ते 2000 नोटा अत्यंत कमी प्रमाणात यामध्ये दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या नोटा गेल्या कुठं? तर त्या नोटा ज्यांना साठवायच्या होत्या त्यांनी परत एकदा त्या साठवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे हे जर नोटबंदीचं कारण असेल तर मित्रांनो आपण काय मिळवलं? आज अनेक त्यांनी सांगतं की डिजिटल इंडिया झालाय, डिजिटल इंडिया झालाय, पण मित्रांनो आपले शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतायत. त्यांच्या प्रश्नाकडे यांनी लक्ष दिलं नाही. म्हणजे काही उद्योगपतींचे घरं भरण्यासाठी, त्यांना व्यवसाय सुकर करण्यासाठी ही नोटबंदी केली की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्याचं उत्तर किती जरी उत्तर मागितलं तर हे सरकार उत्तर द्यायला तयार नाहीये. मग आम्ही प्रश्न मांडायचे कुठं? जनतेने संघर्ष करायचा कुठं? प्रश्न कुणाला? मायबाप सरकारलाच करायचे ना. जर ते ऐकायला तयार नसतील तर आम्हाला अशा पद्धतीनं आक्रमक आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आज या नोटबंदीचं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, एक प्रतिकात्मक वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम किमान याच्यानंतर त्यांना थोडीफार लाज वाटेल, जनतेच्या प्रश्नाचे ते उत्तर देतील म्हणून आज या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मित्रांनो आपण बघतो आज आपण जिथं सगळेजण कंपन्यात कामं करतात किती कामगार परमानंट झाले, किती लोकांचे खात्यावर पगार होतात याचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एकीकडे जनतेची पिळवणूक करायची आणि एकीकडे डिजिटल इंडिया हे घोषवाक्य घेऊन भारतभर करायचं. भारत करतच नाही, समजा ते बाहेरच फिरत असतात. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपण बघतो जुन्या सरकारनं काय केलं आम्ही त्यांचंही समर्थन अजिबात करत नाही, पण हा वेळेस या ठिकाणी कर्जमाफीची योजना आणली. 34,000 कोटीची कर्जमाफीची योजना पहिल्या रात्री जाहीर केली. आज जर तुम्ही सर्वांनी आकडे घेतले तर 8,000 कोटी सुद्धा जनतेच्या पदरामध्ये या ठिकाणी गेलेले नाहीये. पण जनतेच्या तुम्ही 34,000ची घोषणा करता. बीड जिल्ह्यामध्ये 359 रुपयाची सर्वात छोटी कर्जमाफी झालेली आहे. मला सांगा त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, त्या बांधवांनी काय करायचं? एवढे नियम तुम्ही त्या ठिकाणी लावून ठेवले, एवढे नियम त्या ठिकाणी कडक केले, गोरगरिबाचे या ठिकाणी हाल होत आहे. डेट काफीवर जाऊन शेतकरी अरे ज्यांना लिहिता वाचता येत नाहीये, ते पुरेसे साक्षर नाही आहेत, त्यांना तुम्ही नेट कॅफेवर पाठवलं, त्यांच्याकडून ते फॉर्म भरून घ्यायले, काहींनी वैतागून सोडून दिलं, बाबा हे आम्हाला जमतच नाही. ही सगळी परिस्थिती देशामध्ये अराजकतेच्या दिशेनं चाललेली आहे. जो याच्या विरोधात बोलेल, जो याच्यावर आक्रमकपणे भूमिका घेईल त्याला तुम्ही देशभक्त नाही असं म्हणता. म्हणजे तुमचं समर्थन केलं तर देशभक्त, आणि जर तुमच्या विरुद्ध आवाज उठवला तर ते देशद्रोही, असा प्रकार त्यांनी या ठिकाणी चालवलेला आहे. त्यांनी सांगितलं होतं मोठ्या भूषणानं की यानंतर या नोटबंदीमुळे जे अतिरेक्यांकडं चलन आहे, अतिरेक्यांकडं ज्या जुन्या नोट आहेत ते पूर्ण त्यांचं कंबरडं मोडून जाईल. 8 नोव्हेंबर नंतरचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा मित्रांनो, किती अतिरेकी आणलेला